बहनों बनिनो नमस्कार, हम फादर स्टीवन पिरेरा कर्मेलित याजक आईचा नियाळाक तुमका सुमेस्ता सर्व कर्मेलित याजक नवे मोगसो स्वागत मागता, या दिसाचे प्रणाम पटयता। आज या वर्षाच्या पहिल्या महिन्याचो निमाणो दीस जानेवारी महिन्याची 30 आणि 1 तारीख पळया, नवे वर्ष आयले आणि या वर्षांत एक महिनो अखेर जावनही गेलो, कशें दीस पाशार झाले म्हणो कळूंकच कळना नाही। आज आम्ही सा जुआव बॉस्को सलेशियन मेळाचो घडणार हसो उडास आम्ही काडटा। ऑगस्टच्या 16 तारखेर 1815 इसवेंत जल्मल्लो तो आईचे दिसा म्हणजे जानेवारीच्या 30 आणि 1 तारखेर 1888 इसवेंत इटालींत अंतरता। आज सद्या काळाचो चौथो हप्तो वर्ष 2। तर आता आईच्या नियाळाक आयसो वांजेल आम्ही वाचून ताचे तावन कितें संदेश आमकां मेळटा ते समजूंक आमी प्रयत्न करया। समर्थ प्रमाणे जेजू ख्रिस्ताची शुभवर्ता अध्याय 1 वळी 20 आणि 51 20 आणि 8 पर्यंत जेजू आणि त्याचे शिष्य कफरनवान येऊन पावले। साबत येतस जेजू सिनेगोगाक वसून शिकवूंक लागलो, ताचे शिकवणेक लोक विस्मित झालो, कित्याक अधिकार असलेल्या मनशा बरी तो तांकां शिकयतालो, शास्त्री बरी तो शिकयनासलो। तांच्या सिनेगोगांत देवसार लागिल्लो एक मनीस आसलो, जेजूक पळयतच ताणें बोब मारली, नजरेचो जेजू तूं आमचे खबरे कित्याक आयलाय, आमकां नाश करूंक आयलाय कितें, तूं कोण म्हूण हांव जाणा, तूं देवसो पवित्र जण। पूण जेजून ताका भेस्टावन म्हणलें, तोंड दाम आनी ह्या मनशेतावन भायर सर। तो म्हणलो, हो देवसार ताका पिसोडून व्हडल्या ताळ्यान किळांस मारीत ते मनशेतावन भायर सरलो। सुमेस्त विस्मित जाले की ते एकामेका लागीं अशें विचारी लागले, ही एक नवीच शिकोवन अधिकारान भरलेली, देवसरांसय तो फरमायता आनी ते ताचे फरमाण मानतात। तितल्यार गलिलेयेच्या आख्या प्रांतांत ताची कीर्त गाजली। देवाचे उतर हे वाकणी तुका क्रिस्ता। पळोवन आनी बडिनो, एक सादे आनी सोंपे सवाल तुमचे लागीं विचारन हो नियाळ हांव सुरवातता। सैतान वा देवसार आसा म्हूण तुमी पातयेतात गी? देवसार वा सैतान आसा म्हूण तुमी पातयेतात गी? कितें म्हणटात? सडावत लोकां प्रमाणे आणि प्रत्येक जाऊन थोडे शिकलेल्या मनशा प्रमाणे देवसार ना, सैतान ना, वैगी देवसारच ना सैतानच ना म्हणून त्यांचा वाद। पण पळया बायबलांत देवसारचो उल्लेख असा, आईच्या वांजेलांतच आम्ही ऐकल्या प्रमाणे थंयसर जेजू कशे एका देवसार लागल्या मनशाक सुटका दिता ते आमी आयकले। संत भक्तांच्या जिवितांत आमी पळयले जाल्यार सैताना विरोध ताणी झुजलेले आसा, सैतान सत म्हूण ताणी सांगलेले आसा, मात्र न्ही ह्या सैतानान तांकां थंड्यो दंड तांकां पदकाक लोटूंक देवतावन पयस करूंक प्रयत्न केल्ले आसा आनी हाचे विरोध ताणी झुजलेले आसा।
खंयच्याय संताची तुमी जिणी घेयात हो विशयी तुमकां थंयसर स्पश्ट दिसून येता. आता आनी की आमी मुखार वेच्या पयले एक सत आमी मानून घेवचे वा आमी दोन संगती समजचे. दोन संगती कितें म्हळ्यार एक सैतानान आंगार येवचे म्हण आसा, हाका इंग्लिशांत पोजेशन म्हणटात वा कोंकणींत देंवसार लागचो वा एकल्याच्या आंगार देंवसार येवचो. आतां आईच्या वांजेलांत कितें आमी आयकलें त्या मनशाच्या आंगार सैतान आयिल्लो वा त्या मनशाक त्या सैतानान आपणाच्या हाता भितर दवरलेले मुठी भितर दवरलेले. पण आमी टी व्ही पळयत आसतना रिमोट आमच्या हातांत आसता वय की नाही, आनी आमी खंयचे चॅनल जाय ते आमी रिमोटारच दवरयेत. वॉल्यूम चड जाय जाल्यार चड करयेत, उणें जाय जाल्यार उणें करयेत, म्यूट करयेत, बंद करयेत, ऑन करयेत, चॅनल चेंज करयेत वय की. म्हळ्यार त्या सगळ्या टीव्हीचो रिमोट कंट्रोल आमच्या हातांत आसा. तशेंच केदना सैतान वा देंवसार एकल्याच्या आंगार येतात वा देंवसार लागतात तेदना त्या मनशाचो कंट्रोल त्या सैतानाच्या हातांत आसता, ताका म्हणटात पोजेशन वा देंवसार लागला वा आंगार आयला म्हण. हे आमकां सडावत पळोवंक मेळचें ना. आतां जे कितें आईच्या वांजेलांत घडलें तसले निदर्शनां आमकां पळोवंक मेळची नात वा बारीकच अप्रूप आसतली वय गी वय. पूण अनेक रितीन सैतानाचे काम आसा. ते कितें म्हळ्यार तो आमकां हॅरेस करता. हॅरेसमेंट म्हणून तुमी पळयला गी, हॅरेसमेंट म्हणलो शब्द आयकला लागी. आतां चिंत्या घरा एकलो दादलो पियोन येता आनी बायलेक केदाळे गाळी येडटा, बायलेचेर दुबावता, मारिना जावंक पुरो पूण तिका एक मानसीक हल्लो तो करता. उतरांनीच जावं पुरो पोस डेवलोवचें, जावं पुरो त्या स्त्रियेचेर दुबाव सारसो, हाका म्हणटात हॅरेसमेंट म्हण. आनी जर त्या स्त्रियेन पोलिसा लागीं कंप्लेन दिलें जाल्यार ताका शिक्षा जावची साध्यताय आसा. हॅरेसमेंट शोषण सैतनान आमकां अनेक रितीन वापरची वाट जावन आसा. हिंस हॅरेसमेंट वा आमचेर प्रभाव घालचो, आमचेर आंगार येना जावंक पुरो पूण आमच्या उतरांचेर, आमच्या करण्याचेर आनी आमच्या चिंतनाचेर तो प्रभाव घालता. हाका बायबलांतच एक बेस्ट एग्जाम्पल आसा. बेस्ट एग्जाम्पल मार्कसो वांजेल अध्याय 8 वळी 30 आनी 3 कितें घडलें थंयसर पळया. जेजू आपूण कोण म्हूण विचारता, लोक कोण म्हूण सांगतात म्हूण विचारता आनी शिस तांणी आयकल्ल्यो जापी जेजूक सांगता. त्या उपरांत जेजू म्हणटा ओके तुमी कितें म्हणटात. तेन्ना पेद्र म्हणटा तूं जावन आसाय जिवंत देवाचो पूत वा जेजू क्रिस्त येवंक असो मेस्साय. त्या उपरांत जेजू आपूण कसलो मेस्साया गे म्हूण सांगता. म्हळ्यार आपणें मरोंक आसा, खुर्सार प्राण सोडूंक आसा, हें सक्कड तो बी व्हर दिता. आनी त्या वेळार पेद्रू जेजूक म्हणटा की जेजू अशें तुका घडचें नाका, तुवें निजा की मरोचें म्हूण ना, मरुनूच तुवें लोकांक सालवासांव दिजें म्हूण ना म्हणटा. तेन्ना जेजू ताका कितें म्हणटा, गेट बिहायंड मी सेटन, म्हळ्यार म्हजे जावन पयसर सैताना वा देंवसरा म्हण. कळीत आसा तुमकां हें घडीत उडासाक आयलें म्हूण चिंता. आतां हांगा पळया, तूं म्हजे जावन पयसर सैताना म्हूण सांगतना जेजू सांगना की पेद्रू तुज्या आंगार सैताना आयला म्हूण. आयच्या वांजेलांत घडलेले प्रमाणें
तेंसर पेद्रुचा आंगार सैतान यों नतुलो पीटर वॉज नॉट पोजेस्ड बाय सैटन जेजू की देमुंटलो की मड़ा रे पेद्रु तू का सैतान नडला वा सैतान आन तुझेर प्रभाव गला तुझा चिंतना पुरमाने तुझा उत्तरांचेर तुझा चिंतना चेर सैतान आन प्रभाव गला तू का सैतान अपनाचा गरजा खातीर उपयोग करता म्हणून आतां आमी जायते पोटी अशें आयकता खरें हें जालें वयस मेलो म्हणल्यार आपणाची गरज जाता म्हणसर एका मनशाक आमी वापरता न्ही त्या मनशा लागीं बरें उलयता गोडशें गोडशें उलयता आनी तशें करबा अशें करबा तूं बरो न्हय तशें न्हय अशें न्हय म्हूण बरें आमी मसाला घालता काम जालें त्या उपरांत ताचे कुशीन गुण आमी पळयना म्हळ्यार कितें आमी आमची गरज तिरसोवचे खातीर त्या मनशाक वापरलो आमी पळया आतां यूज एन थ्रो म्हणटा आमी यूज एन थ्रो चिंतया आतां ग्लास वापरीचे म्हणना बदलाक तुमकां पेपर कप्स मेळटा सो पेपर कप तूं जावं पुरो ज्यूस पियोंक वा कॉफी पियोंक व्हडल्या व्हडल्या फंक्शना वेळार तूं पिये आनी उडय जालें कार्य जालें वयस मेलो यूज एन थ्रो तशेंच आमी मनशाक यूज करता आमची गरज तिरसता म्हणसर मागीर कांयच घडोवन नातले बरी आमी करता तशेंच हांगा सैतान कितें करता की म्हळ्यार पेद्रूक आपणाची गरज तिरसोवचे खातीर वापरता कसली गरज जेजूक ताच्या मिसावतावन वाट सुकोवचीच गरज सैतानाची म्हळ्यार जेजून कुर्सार मरनाशे आडावचेच सैतानाचें काम कुर्सार मरनाशे ताणें जेजूक आडायचें आसलें ताका जावन तें करूंक जायना त्या देखून तो कोणाक यूज करता पेद्रूक यूज करता हांवें सांगलें तो आयकोसो ना पेद्रू तसो काशा आपोत्सल्लो गे ताचे उपरांत तोच न्ही गे ताचे वयरच ताणें इगर्ज माता बांदता म्हळां न्ही गे आतां खंडीत पेद्रून सांगलें जाल्यार जेजू आयकतलो त्या देखून सैतान कितें करता पेद्रू मुखांत्र जेजूक सांगयता पेद्रूसो थाळो आयकल्लो जाल्यार त्या थाळ्या फाटल्यान कोणाचें प्रेरण आसलें सैतानाचें प्रेरण आसलें सैतानाच्या बुलोवण्याक लागून सैतानाच्या प्रेरणाक लागून सैतानाच्या दुश्प्रेरणाक लागून पेद्रू उलयलो त्या देखून जेजू म्हणटा म्हजे सरशिलो पयसर सैताना म्हूण म्हळ्यार पेद्रू तुजे भितर आसच्या सैतानाक तूं पयस कर ताका म्हजे लागीं तूं हाडिनाका आनी पेद्रूक उपयोग केल्ले बरीच आज सैतान हो देवसार म्हाका आनी तुका उपयोग करता त्या देखून हांवें म्हणे सैतान आसा की ना गे म्हणटाना दोन रितीनी सैतान आज आसा एक आंगार येता वा पोजेशन म्हणटात डेमोनियक पोजेशन म्हूण तशें जावचें आसा पूण ताचो सोमको बारीच गुणो पूण दुसऱ्या रितीन सैतान आमकां सोमेस्तांक नाडटा आमच्या सोमेस्तांचेर तो प्रभाव घालता ताचो उद्देश जारी जावचे खातीर सैतान आमकां सोमेस्तांक वापरता तर ह्या सैतानाच्या टॅक्टिका विरोध आमी कशें झुजचें सैतान आमकां ताचो उद्देश जारी करचे खातीर वापरता आसतना आमी कशें सैताना तावन पयस आसचें वा ह्या सैतानाक कशें आमचे तावन पयस दवरचें तें आमी समजूंक प्रयत्न करया पयल्यान पयलें आमी सदांच जेजून सांगलेले भाशेन सलजे वा वी शूड एग्री वीथ जीजस एग्री वीथ जीजस पळया हांगासर परत्यान त्या पेद्रूच्यांनी जेजूच्या एग्जाम्पलाक हांव घेता जेजून म्हणलें आपूण कशें मेस्साया जातलो गे म्हूण तूं जिवन देवाचो पूत म्हूण पेद्रून म्हणलें आनी तेन्ना जेजू म्हणटा हांव कसलो मेस्साया हांव कशें मनशा कुळाक सोडयता म्हूण कशें कुर्सार प्राण सोडचे मुखार पेद्रू म्हणटा ना 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 तशें जावचें नाका म्हूण म्हळ्यार पेद्रून जेजून सांगिल्लें आयकूंक ना वा पेद्रू जेजू सांगता एग्री जावंक ना
पेद्रु चिंता जेजू जागी चढ़ माका कड़ी आसा जेजू जागी हाँ बुद्धवंत त्या देखून जेजूक हाँ आयडिया दिता जेजूक हाँ सजेशन दिता आनी हावें सांगलेले प्रमाणे जेजू करून दी म्हण त्या देखून ते कोणे नाडले हांवें तुमकां येदोळचो म्हणे सैतान पेद्रू मुखार नाडटा पेद्रू सांगता की जेजूक जेजू तुज्या की वा सैतान पेद्रू मुखार सांगयता की जेजू तुज्या की चड म्हाका कळीत आसा ताणें थंयसर जेजूक नाडले त्याच रितीन तेंगे अरण्यांत हे उंडे फातोर उंडे कर्ण का म्हूण सैतान कितें म्हणटालो आरे तुका भूक लागल्या न्हय त्या देखून आतां म्हाका कळीत आसा तुवें हे फातोर उंडे करयेत आनी उंडे कर्ण तुजी भूक थांबोव येत म्हूण पेद्रू एग्री जावन सॉरी जेजू एग्री जावन तशेंच हांगा तो पेद्रू मुखांतर सांगता की आरे तुका लोकांची सोडवण करूंक जाय मू लोकांची सोडवण कर तूं नो प्रोब्लम पूण कुर्सार मरोंक नाका म्हज्या पांयांक पडल्यार पुरो पेद्रू जेजू सांगता एग्री जावना पेद्रू चिंता जेजूच्या की चड म्हाका कळीत आसा म्हूण तशेंच मुगाड भोंवणी भयणो आमच्या जिवितांत ही घडटा थोडे पोटी जेजू एक सांगतना आमी अनेकच करचे आसा आनी आमी चिंचे आसा आमकां कळीत आसा म्हाका गोत्त आसा हांव करता त्या देखून पयल्यान पयले सैतानाचेर सैतानाच्या बोलवण्याचेर आमी जैत वरचे जाल्यार जेजून सांगलेले प्रमाणे आयकजे जेजू कितें सांगता त्या प्रमाणे आमी करीचे फुडें आसतले दुसऱ्यान आमी जेजून दिवचे रक्षणा कवच नेसजे दी आर्मर ऑफ गॉड कसले ते एफेस घरांक बरयल्ल्या पत्रांत अध्याय सो वळी इकरांत अपुर्बायच्या रितीन सां पावल म्हणटा देवसार तुमकां हाडटा त्या कुतंत्र विरोध जैत वरोंक तुमकां तांकां सारकें देव दिता तें कवच तुमी नेसजे कळ्ळेगी आमचे झूज फकत मनशा विरोध न्ही आज आमी मनशा मनशा विरोध झुजचे न्ही बदला कोणा विरोध झुजचे तो म्हणटा अंतराळाला असलेल्या अधिकाऱ्या आणि अधिपती विरोध अंकारी संसाराच्या राजवत्व आणि प्रभुत्व विरोध मनशा मनशा विरोध झुजचे न्ही मायन सुने विरोध सुने माय विरोध वा शेजारा एकामेकाच घडचे न्ही बदला आमी झुजचे अंकाराच्या सत्या वयर हो अंकाराची सकत या मनशांक इन्फ्लुएन्स करून आमच्या कुटुंबांत झूज हाडटा पळया आमच्या शेजारा गालाटो जावची बरी करयता पळया तांचे विरोध आमी झुजचे त्या देखून सांपावलो मुखार म्हणटा देखून तुमी देवाचे कवच नेसजे कसले कवच सत जावं तुमचो कमर बांद नीत जावं तुमचे हृदय कवच समाधानाची सुवार्ता परगट करूंक तुमकां आसा ती उर्बाच तुमच्या पांयांचे मोचे जावं सदांच भावार्थाची ढाल घेया तवळ नसत्या दुस्मानाचे उज्या बले पालवूंक तुमी सक्तल्यात बाचावीचें देणे तुमचे शियास्त्रान म्हूण घेया पवित्रत्म दिता तें देणे म्हणजे देवाचें उतर जावं तुमची तलवार तुमी सदांच मागणे करीत देवाची कुमोख सोदूंक प्रयत्न करा सर्व संदर्भांनी पवित्रत्मेचे प्रेरण मागूंक सदांच चलया दीस रात म्हणले बरी तिरसणेन मागा देवाच्या लोकां पासून सदांच प्रार्थिया हे जावन आसा देवाचे कवच दी आर्मर ऑफ गॉड जर आमी हे कवच नेसलें जाल्यार कोणूच आमकां एटॅक करचो ना ह्या दिसांनी आमी कितें करता मास्क घालता मास्क कितें घालचे कोवीड 19 व्हायरस जावन आमकां सरकचे खातीर हात धुता तवळ तवळ सॅनिटायझर घालता कित्याक ह्या व्हायरस जावन पयस राव तशेंच जर ह्या सैतानाच्या वा देवसराच्या व्हायरस जावन आमी पयस आसचे जाल्यार कसले मास्क घालीचे कसले सॅनिटायझर उपयोग करीचे सां पावलो एफेस घरांक बरयल्ल्या पत्रांत भोव अपुर्बायेच्या रितीन सांगता त्या देखून मुगाड भोवन निबडलो हर एका सकाळी उठताना आमी हे देवाचे रक्षण मागून घेजे आनी सांगजे की जेजूच्या नांवान हांव तुका सांगता सैताना
वोस मजे तो पोईस वो सोनो त्या कुर्सार तुका सो केलाय कित्याक त्या कुर्सार जेजून तुका सोलवयल्ले जाऊन आसा। केदना आमकां सैतान नाडटा म्हण कळटा, केदना आमचेर तो वायट प्रभाव घालता, केदना आमी जेजून सांगलेले परिसर ना तेदना आमी खंडीत समजून घेजे की सैतानाचो प्रभाव म्हजेर चड आसा आनी ह्या सैतानाक हांवें कुर्सार खेळोंक जाय कित्याक जेजून कुर्सार आमकां सोडवण दिल्ली आसा। तिसरे देवाच्या उतरान आनी पवित्र आत्म्यान आमी आमकांच देवाच्या उतरान आनी पवित्र युक्रिस्तान आमी आमकांच भिजोवन काडूंक जाय। पूण आमी कितें करता, वस्तूर बळच्या पयले वस्तूर भिजत घालता सर्फांत वा खालीच उदकांत। कितें जाता, भिजत घाल्ल्या वेळार ते वस्तूर मोव जाता, वस्तूर उमळूंक बरें जाता, तसो चुकोल सुट्टा न्ही। तशेंच आमी देवाच्या उतरान आनी पवित्र युक्रिस्तान आमकांच बुडोवन काडिये। बुडोवन काडिये म्हळ्यार देवाच्या उतराची वळख आमकां जाय, पवित्र युक्रिस्त आमच्या जिवितांत सदांच आसूंक जाय। तेन्ना मात्र देवाचो मोग आमकां कळटा, मात्र न्ही देवाच्या उतराच्या बळान आनी पवित्र युक्रिस्ताच्या सत्तेन ह्या सैताना विरोध झुजोवंक आमकां साध्य जाता। पवित्र आत्मो दिता तें देणे म्हणजे देवाचें उतर जावं तुमची तालवार, एफेसगरांक बरयल्ल्या पत्रान सांत पौलान सांगलेले। कित्याक देवाच्या उतरां तावन आमकां सकत मेळटा, पवित्र युक्रिस्त तावन आमकां त्राण मेळटा। जेजून म्हणलें ताका नाडल्ल्या वेळार सैतानान मनीस उंड्यांनी मात्र जियेना, बदलाक देवाच्या तोंडातावन येता त्या हरएका उतरातावन। खंयची तीन थाळण्यो आमकां थंयसर जेजू विशयी सांगलेल्यो आसा आनी हर एक थाळणी ताणें देवाच्या उतरातावन जैत जोडलेलें आसा। ते देखून हर एका दिसा हो नियाळ आयकूचे सांगता एक 5 मिनटां वैयक्तीक रितीन बायबल वाचूंक, देवाचे उतर नियाळ करूंक, त्या जीव त्या तावन सकत त्राण प्रेरण जोडूंक आमी प्रयत्न करूंक जाय। तशेंच साध्य तर पवित्र युक्रिस्तान जेजूक सेवूंक जाय। अखरेक मुगळ भोवन निबडिनो उडास दवरया, जेजू आमचे सांगता आसा। तो इमॅन्युएल क्रिसमस वेळार मात्र न्ही, हर एका दिसा 365 days of 2021 तो आमचे सांगता इमॅन्युएल। तर देव आमचे सांगता आसा म्हणटाना तो सैतानाच्या की बळवंत। आज वांजेल्यान आमी पळयले प्रमाणे कोण कोणाक सोडून गेलो, देवाच्या उतराक लागून जेजूच्या कमांडाक लागून सैतान त्या मनशाक सोडून गेलो। तर कोण स्ट्रॉंग, जेजू स्ट्रॉंग आनी तोच जेजू म्हजे आनी तुजे सांगता आसा। तर असले रिती वापरन सैतानाच्या प्रभावातावन सैतानाच्या प्रेरणातावन पयस रावया, अलग रावया आनी जेजू प्रमाणे जियोया, जेजू खाल जावन जियोया आनी आमचे जिवीत सुटकेचे, संभ्रमाचे, संतोषाचे, समाधानाचे जावं। ह्या दिशेन आमी प्रयत्न करतना देवाची कृपा आता कीर्तन मुखांतर आमी मागया। भोवनी बडिनो नियळांत आमी समजून घेतलेले प्रमाणे सैतानाच्या इन्फ्लुएन्साक कान दिवच्या की देवाच्या ताळ्याक आमी उलो दिजय वा पाळो दिजय। सैतान आमच्या आंगार येवचो ना, बगाळ आमकां जायते इन्फ्लुएन्स करता आमच्या चिंतनाचेर, आमच्या करण्याचेर, आमच्या उलोवण्याचेर। आनी आमी समजून घेतलें की सैतानाच्या ह्या इन्फ्लुएन्साक आमी बागवच्या की देवाचो ताळो आयकूंक जाय। फातोर आसले उंडेकर म्हणालो सैतान, पूण सैतानाच्या इन्फ्लुएन्साक जेजून कान दिवंक ना, सैतानाच्या उल्याक जेजून पाळो दिवंक ना। त्या देखून आयचे किर्तन म्हणटा आज सर्वेस्परसो ताळो तुमकां आयकत जाल्यार
तुमची खळ जा धरून करी नका. आणि एका उतरान सांगचे झाल्यार केदना सर्वेस्पोर देव तुमका अंतस्करणाच्या ताळ्या मुखांतर उलयता तेदना त्या ताळ्या कांडी तो ताळो ऐकूंक तुवें चतुर असूंक जाय. बदलाक तुवें ऐकोनी ऐकनातले बरे करचे न्ही. तुजे कान तुजे काळीज तुजे अंतस्करण तुवें दड्ड करचे न्ही, दारुण करचे न्ही, फत्रार ओतल्या उदका बरी जावचे न्ही. बदलाक केदना जेजू उलयता केदना अंतस्करणाचो ताळो तुका जागयता तक्षण तो ऐक. असली कृपा आम्ही मागो न्हू. हे कीर्तन आता आम्ही मागया. श्लोक: आज सर्वीस परसो ताळो तुमकां ऐकत जाल्यार तुमची कळजां दारून करी नाकात. आज सर्वीस परसो ताळो तुमकां ऐकत जाल्यार तुमची कळजां धरून करी नाकात. येया संतोसान सर्वीस पराक उल्लासया. आमच्या तारणाचें कडाप जावन आसलेल्याक वाकण्या अर्घां स्तुती करूंक ताचे समोर येवया. गीता गायनांनी ताची कीर्त गाव्या. आज सर्वस परसो ताळो तुमकां ऐकत जाल्यार तुमची काळजां धरून करी नाकात. येया सरपडून ताका आराधन करया. आमकां रचलेल्या देवा हुजीर दिंबियांनी पडया. तो आमचो देव, आमी ताच्या सरवाच्यो शिळयो. तो पोस करून सांबाळता तो हिंड. आज सर्वस परसो ताळो तुमकां ऐकत जाल्यार तुमची काळजां धरून करी नाकात. आज तसो ताळो तुमकां ऐकत जाल्यार अरण्यान केल्ले बरी तुमची काळजां धरून करी नाकात. तई मेरीबान आनी मात्सांत तुमच्या पूर्वजांनी म्हजी महत्कार्यां देखिल्ल्यांनी म्हाका पारखिलो आनी म्हजी परिक्षा केली. आज सर्वेस परसो ताळो तुमकां ऐकत जाल्यार तुमची काळजां धरून करी नाकात. महिमा बापाक आनी पुताक आनी पवित्र आत्म्याक जशी आदी तशीच आता आनी सदां सर्वदा आमेन. भावनो नी बणीनो, आज जे कोण जल्मदिवस आचरण करतात तांचो मोगान आमी उडास काडटा. प्रत्येक जावन क्लिंटन नोरोन्ना कोलाबा मुंबई तावन, रोशल फावस्तीना वास मुद्रंगडी तावन, जेनिफर तेरेस नोरोन्ना पांगला दादर मुंबई तावन, मारिया जूड गोम्स कंजूर मार्ग मुंबई तावन, वीला मस्कुरेनस ओमान तावन आणि जॉयल सेरा अमेरिका तावन. तुमका सुवेस्तां जल्मदिसाचे सुभाशय, हॅपी बर्थडे म्हणटा. देवाच्या आशीर्वादां तुमचेर हांव मागतां. त्या संगता हायवल पिंटो आणि निशेल लुवीस कुवेट तावन काजरसो दीस संभ्रमतात. तुमका शाबासकी, तुमचे कुटुंबा जिवीत नंदन जावं दे म्हणू आमचे मागणे. त्या संगता देवादीन इव्हँजलिस्ट डिकॉस्टा बारमपूर मुंबय हाका सर्वीस फॉर देव सस्नीक विशय फावो करनी म्हणू आमचे मागणे जावन आसा. तुमकां सुमेस्तांक एक आपुरबायेचो आयतार हांव मागतां. पल्ल्या परत मेळया. हांव फादर स्टीवन पिरेरा कर्मेलीत यासक. म्हजे नंबर आसा 9481263229. देव बरें करूं.